आणि अहमदनगर जिल्ह्यातील मनमाड, पाथर्डी आणि सोलापूर या तीनही राष्ट्रीय महामार्गांच्या दुरवस्थेमुळे अनेकांना आपला जीव गमवावा लागलाय. याविषयी अनेकदा पाठपुरावा केला गेला पण तरी सुद्धा अधिकाऱ्यांचं दुर्लक्ष होत आहे असा आरोप राष्ट्रवादीचे आमदार निलेश लंके यांनी केलाय. रस्ते तातडीनं दुरुस्त करावेत, अन्यथा 7 डिसेंबरपासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण करण्याचा इशारा निलेश लंकेंनी दिलाय. सोबतच ज्यावेळी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी अहमदनगरच्या दौऱ्यावरती होते त्यावेळी संबंधित अधिकाऱ्यांनी त्यांना चुकीची माहिती दिल्याचा आरोप निलेश लंकेंचा आहे. 7 तारखेला आम्ही या ठिकाणी उपोषण करणार आहे. ते उपोषण सुरू केल्यानंतर प्रत्यक्षरित्या कामाची सुरुवात झाल्याशिवाय आम्ही उठणार नाही, कारण आतापर्यंत आंदोलनं बरेच झाले, रस्ता रोको बरेच झाले, वेगवेगळ्या पद्धतीने पाठपुरावा केला, अनेक संघटनांनी केला, अनेक पक्षांनी केला, पण काम काही सुरू झालेलं नाही. त्यामुळे आता आम्हाला काम सुरू करण्यासाठी आम्ही हा ठोस पाऊल उचललेला आहे. ABP माझा उघडा डोळे बघा नीट.